दादा कधी यायचा, सोमा दादा कधी यायचा, दोन चार दरवाजा उघडती अशी तर सोमा दारात मी किती वेळा. फायनली मित्रांनो पुण्यामध्ये एंट्री झालेली आपली. चला घेतो अजून काय घ्यावं तेच कळा ना, एवढं तर घेतो. जा आलोय आपण पूजेने कमच्या घरी बघितलं ना पूजे ताईंनी तुम्हाला सांगतो मस्त प्लेट एक पुढा घेतला आणि इकडल्या तुम्हाला सांगतो समजा शूट होमच बंद झालं कुठंच काय दिसत. एवढं रस्ता चुकलो होतो लोकेशनवर दुसऱ्या सोसायटीमध्ये शिरलो होतो नंतर कॉल केला अश्विन ताईंना. तर फायनली मित्रांनो अश्विन ताईंच्या घरी पोहोचलोय कसं तरी. पाऊस पण उघडलाय शांत झाला. हे फ्रेश झालेलं दिसतोय का ह्याच्यावर तर लक्षात आलं असं कुठं चालूय तर कुठं नाही चालूय. आता आम्ही आजचा डवरा आहे आपला पुण्याला. तर पुण्याला कशासाठी चाललोय का चाललोय ते तुम्हाला सांगतो मी. तर चाललोय फोर व्हीलर बघायची आपल्याला म्हणजे मोठी गाडी चार चाकी कारण शूटिंगला जाण्यासाठी तुम्हाला सांगतो मुलं मुलींना नेण्यासाठी पावसाळा चालू झाला त्यासाठी गाडी बघायची. तर आपण काय नवीन काही घेत नाही सेकंडच घ्यायची पण ती शोरूमला चाललोय गाड्या बघण्यासाठी 5-6 लाखापर्यंत गाड्या घेतोय. तर चाललोय गाड्या बघण्यासाठी तर कसली गाडी असेल कुठली गाडी असेल जर तुम्हाला कुठली वाटत असली अनुभवी कोण असेल तर कमेंटमध्ये सांगा कुठली गाडी मी घेऊ. तरी पण मी बघायला चाललोय शिफ्ट डिझायर किंवा डस्टर असं घ्यायचा विचार आहे आमचा. तर बघू कुठली घेतोय काय निघालोय आता इथून सकाळ सकाळ तुम्हाला सांगतो. प्रियंका नाश्ता वगैरे केला आम्हाला आम्हाला दिला आम्ही खाल्लं फ्रेश झालो कपडे फिपडे तुम्हाला सांगतो इस्त्री बिस्तरी करून तर 8 पैकी तुम्हाला सांगतो निघाले. आता आता वाजलेत 10:30 वाजलेत आता आता इथून निघालोय. तर पुण्यात किती वाजता पोहोचल तिथं कोण कोण फॅन वाट बघतात कोणी कोणी जेवण केलंय कोणा घरी जाणार आहे कोणा घरी नाही जाणार ते समजा तुम्ही बघा. तर चला वेळ भेटेल तसं कोणी रागायला जायचं नाही ज्या घरी वेळ भेटेल तसं मी जाईन आणि लगेच रिटर्न येईन कारण कामासाठी माया चाललोय स्पेशल भेटण्यासाठी स्पेशल जाईन आणि तेव्हा प्रियंकाला पण घेऊन जाईन म्हणजे कसं चार चाकी घेतली मग परत घरी पण जाता येईन. तर फॅमिली मोठी आहे आपली 3 लेकरं हे ते तुम्हाला सांगतो का सुखाच नाही म्हणून आता निघालो इथून. तर चला जास्त उशीर न लावता आता वेळ न खाता निघालो. राधू शाळेमध्ये गेले पोरांकडे लक्ष ठेवू. ओ मया कुठं जाऊ फिरू नको मी येतो संध्याकाळपर्यंत रिटर्न. तर DOP तात्या म्हणजे आम्ही दोघं जण निघालो आता इथून. तर मोटरसायकलवर चालू आहे आमचा प्रवास बघा कसा होतोय ते. चार चाकी आणली की दुर्गाला शिकवायची पहिली. तर चला तर ह्या पल्सर गाडीवरती चाललोय आम्ही बघा चला बाय. तर चला मित्रांनो फायनली निघालोय आम्ही गाडीवरती आता आलोय पाटस केडगावच्या पुढे 40 किलोमीटर पुणे राहिले. पुण्यात शिरायच्या आधीच पाऊस चालू झाला इकडे मस्त बघे तुम्हाला सांगतो काय लय अवघड आहे. गॉगलचं दुकान आहे तिथं एक गॉगल घातला रुमाल घातलाय पाऊस चालू झाला म्हणून आता उघडलाय थोडा. तर चला निघतो पुढं गाड्या बघायच्यात आपल्याला. तर फायनली मित्रांनो पुण्याच्या टोकावरती पोहोचलो मग पुण्याच्या आत शिरायच्या बाउंड्रीवरती हडपसरला. तर पाऊस लय होता तर आम्ही साईडला गाडी लावली आणि इथं थांबलोय बघा आता पाऊस उघडला त्यातच. चला तर आता जातोय आता बरेच फॅनचे कॉल आलते बरेच जण वाट बघतात येता येता तुम्हाला सांगतो दोघं तिघांची गाडी घेऊन आलोय. तर गाडी लावली आपली इकडं असा पुण्याचा मेन हवे सोलापूर हवे गाडी इथं लावली. तर चला लेट्स गो पुढला प्रवास करतो. फायनली मित्रांनो पुण्यामध्ये एंट्री झालेली आपली. तर पहिलं चाललोय आपण विश्रांतीवाडीला चाललो. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. लय ट्रॅफिक होतं पाऊस पण आता पाऊस उघडलाय. आता भोसरीमध्ये पोहोचलो मित्रांनो. तर आता चाललोय आपण पूजा निकमच्या घरी आपल्या फॅनच्या. जाता जाता म्हणलं थोडा खाऊ घ्यावं इकडे घेतले बाकरवडी असे लाडू घेतले शेंगदाणा हे लाडू असं फरसा चला घेतो अजून काय घ्यावं तेच कळा ना एवढं तर घेतो जातो तिथं गाडी घेतो परत आपल्याला जायचं चिंचवडला अश्विन ताईकर वाट बघतात तिकडे आता हा इकडे बाहेरचं वगैरे असं. तर फायनली मित्रांनो
आपण पोहोचलो आहे पुण्यामध्ये कोणाच्या घरी दाखवतो तुम्हाला. हे बघा इकडं तात्या पण आहे, मस्त वेळ आलेल्या बसायला दिलं इकडं आणि टिकून बसा म्हणून इथं मला रागा दोन दिल्या त्या काय गडे अवघडे. आणि इकडे डायरेक्ट जेवणाची तयारी ताट्या चालू आहे. आलोय आपण पूजा नेकमच्या घरी बैठलं. पूजेताईने तुम्हाला सांगतो मस्त भाई इकडे पनीरची भाजी बनवली, इकडे चपात्या केल्यात. आणि ॲक्च्युली आपण तुम्हाला सांगतो तिकडं चैत्राला ताईंच्या घरी मटन गावरान कोंबडी कापली होती, मटन बाजरे भाकरी सुकी आणि बिर्याणी पण खाऊन आलो. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो ह्यांना सांगितलं की तुम्ही शेखा हे बनवा काय असं माणसाने काय बनवणार. मग त्यांनी तुम्हाला सांगतो काय श्रीखंड आहे श्रीखंड शेखारी बनवते. म्हणजे सोमादादाने सांगितलं की शेखारी जेवण बनवायचं शेखारी बनवतात. तर चला आता मस्त पैकी तुम्हाला सांगतो जेवण करूया. आलोय आणि सगळ्यांच्या लांब जवळ नाही लांब अंतर आहे त्याच्यामुळे मला सपोर्ट करा. मला सोमादादाकडे सारखं सारखं जाणं होत नाही, खूप लांब आहे त्यामुळे जरा सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. पूजा आणि कमाई तुम्हाला सांगतो ह्यांचं चॅनल आहे तर ते काय जास्त करून आता कसं तिकडल्या तिकड काय माणसं लग माझ्याकडे येते जवळ पण हे लांब असल्यामुळं काय येणं काय होत नाही. त्यामुळं तुम्हाला सांगतो त्या चॅनलला सपोर्ट करा. आणि इकडे केले ताट बरं कधीपासून वाट बघत होती सांग. दोन वाजल्यापासून बघते. सोमा दादा कधी यायचा? सोमा दादा कधी यायचा? सोमा दादा दारात. मी किती वेळा आलतो इथं? एकदा चालू. किती गल्ली बोळीत पण राईट दारातच आलो ना. बरोबर. हिने काय केलं माहितीये का? दार राज्यात उघड डायरेक्ट मिस अभिवन. आणि अश्विनताईचा पण मग कॉल येतोय तिकडं पण जायचंय. आता इथे लगेच पडदेस ना जेवतो अश्विनताईकडे जातो तिकडं. तुम्हाला कशाने एवढं पांढरं दिसायला लागलं? पावडर नाही ती फिल्टर तसं लागलं वाटतं. ही एरिया तुम्हाला दाखवतो का? हे असा एरिया पूजा ताईंच्या घराच्या इकडं असा एरिया आहे मस्त भाई पुण्यातला. आणि वरच्या मजल्यावरती राहते त्या. तर चला जेवण करूया. मित्रांनो पूजा निकम पासून आता चालू आहे वरच दाखव. हे आहे रेल्वे बस स्टँड, खाली आहे रोड आहे. आता चालू आहे अश्विनी ताईकडे पिंपरी चिंचवडला. तर आता इथनं मी नाल्यातनं बाहेर पडतोय. बघा हे वर आहे ट्रेनच स्टेशन आहे. हिवर आहे हवे तुम्हाला सांगतो लय पाऊस चालू इकडे. आता पूजा ताईच्या घरून आम्ही चाललोय आता अश्विनी ताईच्या घरी. माझा मोबाईल पण पडला होता आणि मग तात्याच्या मोबाईलमध्ये तुम्हाला सांगतो त्यांना ताईंना कॉल केला आणि त्यांचं लोकेशन घेतलं आणि म्हणलं आता जाताना खाऊ घ्यावं. खाऊ घेतलं इकडं तुम्हाला सांगतो सोन पापड घेऊन घेतलं, फरसन पुडा घेतला, बिस्किट पुडे वगैरे घेतले आणि चॉकलेट एक पुडा घेतला. आणि इकडलं तुम्हाला सांगतो समजा सुठेमच बंद झालं कुठंच काय दिसणार नाही, एवढं दुकान सापडलं तर म्हणलं चला घ्यावं काय घेण्याचं काय दिसणार नाही मला पेढे वगैरे काय असं एवढंच घेतलं. चला जातो आता त्यांच्या घरी डायरेक्ट. रस्ता चुकलो होतो लोकेशनवर दुसऱ्या सोसायटीमध्ये शिरलो होतो. नंतर कॉल केला अश्विन ताईंना तर ते स्वतः घ्यायला आलेत. रस्ता सांगितलं तसं आलो आम्ही. आणि बघा गाडीवर पुढे जी गाडी दिसते तुम्हाला ती त्यांची फोर व्हीलर घेऊन आल्यात तर त्यांच्या पाठीमागे चाललोय. घरी पोचतोय लवकरच. तुम्हाला पुढली गाडी दाखवतो. समोर दिसते ना गाडी इंडिकेटर मारते MH14BR 3840 ही त्यांची ॲट आल्टो या. तर आले ते मला घ्यायला दोघं पण आले ते. तर आता बघा इथं पार्किंग केली तर ह्यांच्या मागं मला ओकेच. तर फायनल मित्रांनो अश्विनताईंच्या घरी पोचलोय कसं तरी. पाऊस पण उघडला, शांत झाला. प्रियंकाचा आताच कॉल झाला कुठे शिकायला आहे काय आहो घरची दुर्गावो मी वाट बघत बसले ते रडतात. म्हणलं येतोच आहे 12 वाजेपर्यंत पोचतोय. पण तुम्हाला सांगतो आलो छान वाटलं थोड्या गप्पा गोष्टी केल्या. आणि तुम्हाला सांगतो तर मित्रांनो आता फायनली जेवण वगैरे झालं आणि अश्विनी ताईपासून आम्ही निघालोय आता बारामतीला रिटर्न. राहा म्हणत होते पण नाही राहिलो ॲक्च्युली घरी लहान लेकर त्यामुळं. आणि बघा आता पुण्याच्या बाहेर पडतोय आम्ही आता पिंपरी चिंचवडमध्ये आता आम्ही. चला ब्लॉग कंटिन्यू करा आता जातो घरी. तर
फायनली मित्रांनो अश्विनीताईंचा भाऊ सोडण्यासाठी आम्हाला हवेला आलता आणि जेवण वगैरे केलं ही आणि आता फायनली निघालो घरी. प्रियंकाचा कॉल आलता का 10:30 वाजले त्या 10:30 वाजल्यात तर निघालो घरी. चला बराच टायमिंग झालाय घरी पोचतोय आता आम्ही 1 वाजेपर्यंत जाईना. चला बाय गुड नाईट एवरीवन. फायनली मित्रांनो घरी पोहोचलोय आणि संध्याकाळचे आता तुम्हीच बघा किती वाजल्यात. 2 वाजल्यात आलोय आम्ही कस तरी घरी हसत खेळत लय एन्जॉय करत आलोय. इकडे बघा श्राद्धा ओम झोपल्यात. प्रियंका काय डोळ काय लागलं रडत होती काय हा मग दुर्गे मावा काय इथं झोपलाय बघितल्या खाली दुर्गे झोपला रे. तर चला मस्त बघे झोपतो. 11 वाजता हसत खेळत आलो काय गप्पा इकडं तिकडं फिरत कुठलं बायकोला करमतच ना माझ्या एक दिवस पण नसलो तरी सारखं फोन करते. बर चला बाय व्यवस्थित घरी पोचलो कळलं पण नाही कसं पुण्याहून येत आलो. एकदम गप्पा गोष्टी जुन्या गोष्टी काय खाल्ल्या आम्ही हसत खेळत तात्या आम्ही आलो. तर चला झोपतो आता बाय गुड नाईट. आपल्या एरवळी लेकरा बाळात मुक्काम करून जमत नाही कुठले.